थंडगार घरच्या घरी लस्सी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया। येथे मी एक ग्लास दही घेतलेलं आहे। हे दही घरीच बनवलेलं आहे, पाहू शकता। घरच्या दह्याची लस्सी खूप छान आणि खूप टेस्टी लागते। 3 चमचे पिठी साखर, 4 आईस क्यूब आणि बदामाचे काप। आपण ही लस्सी मिक्सरमध्ये नाही करून घेणार आणि कुठल्याही ग्राइंडचा वापर करणार नाही। आपण ह्या रवीने लस्सी तयार करून घेणार आहोत। मिक्सरमध्ये किंवा कोणत्या पण ग्राइंडने लस्सी बनवली तर लस्सी अगदी पातळशी होते। रवीच्या सहाय्याने आपण लस्सी 2 मिनिटे अशी करून घेणार आहोत। अशा प्रकारे आता दह्यामध्ये आपण आईस क्यूब, पिठी साखर परत एकदा मिक्स करून घ्यायचं। आता आपण 2 मिनिटे रवीच्या साह्याने घुसळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली ही लस्सी तयार झालेली आहे। पाहू शकता अगदी 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे आणि किती घट्ट असं झालेली आहे। आपण सर्व करण्यासाठी लस्सी ग्लास मध्ये ओतूया। लस्सीच्या वरती आपण बदामाचे काप टाकूया अशा प्रकारे। बदामाचे काप आपल्या लस्सीवरती तरंगत आहे, याच्यावरून तुम्ही पाहू शकता आपली लस्सी किती घट्टसर झालेली आहे। अशा प्रकारे आपली घरच्या घरी लस्सी तयार झालेली आहे। तुम्ही पण ही लस्सी घरच्या घरी बनवू शकता व त्याचा आस्वाद घेऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनच्या बेल बटणावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील। थँक्यू।